नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कोल्हापुरात 7 वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे। 7 वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करून मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आला। मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातो। कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे। आरव केशव केशरे असं या 7 वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आहे। घराबाहेर खेळत असताना 2 दिवसापूर्वी आरवचं अपहरण झालं होतं। यानंतर पोलिसांसोबतच गावकऱ्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता, मात्र त्याचा शोध लागला नव्हता। त्यानंतर मंगळवारी पहाटे 6 वाजता गावापासून दूर असणाऱ्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला। यावेळी त्याच्या शरीरावर हळद कुंकू लावलेलं होतं। यामुळे या नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता गावकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील या घटनेमुळे परिसर हादरला असून अनिसकडून निषेध करण्यात येत आहे, तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।